हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण डिस्कस करूया ज्या काही परीक्षाभिमुख अत्यंत महत्वाच्या शासनाच्या योजना आहेत त्याबद्दल. यापूर्वी आपण चार भाग डिस्कस करून झालेले आहेत. त्याचा स्रोत असेल लोकराज्य आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून. मग परीक्षा कुठलीही असू द्यात, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजेच दोन एक प्रश्न किंवा एखाद दुसरा प्रश्न योजनांवर बघायलाच मिळतो. अत्यंत सोपे असतात. आपण लक्षपूर्वक जर यांचा अभ्यास केला तर जसं येणारी रविवारची कंबाईन एक्झाम आहे त्यासाठीही तुम्हाला उपयुक्त ठरतील. तर मग बघूया आपण काही महत्वाच्या योजना. हा भाग पाच आहे. यापूर्वीचाही भाग बघून घ्या आणि यानंतरच्या ज्या काही एक्झाम्स असतील त्यासाठीही ह्या इम्पॉर्टंट ठरतील. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता सोनाली कदम या नावानी. आणि हा माझा प्रोफाईल आहे, हा प्रोफाईल फॉलोइंग पाथ असेल. आणि तिकडेही माझ्यातर्फे जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील, ते सुद्धा युजफुल आहेत. चला तर मग सुरू करूया आजच्या पाचव्या भागातील पहिल्या योजनेला. ही योजना आहे उडान. तर बघा, हिचा जो एक प्रारंभ किंवा सुरुवात म्हणूया आपण, ती 14 नोव्हेंबर 2014 रोजी झालेली आहे. आणि साधारणतः 14 नोव्हेंबर म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. आणि महत्वाचं म्हणजे बाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर मग ह्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना इथं प्रोत्साहित करण्यासाठी ही उडान योजना काय केलेली आहे तर राबवण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. अजून एक उडान योजना आहे, तुम्हाला माहितच असेल, उडेगा देश का आम नागरिक. त्यामध्ये परवडणाऱ्या म्हणजे जे काही सामान्य नागरिक आहेत त्यांना परवडणाऱ्या ह्याच्यामध्ये तिथं विमानाचं जे भाडं आहे ते तिथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढची जी योजना आहे बघा, नमामी गंगे प्रकल्प, याची जी सुरुवात आहे ती 10 जुलै 2014 रोजी झालेली आहे. सगळ्यांनाच माहित आहे जगातील 10 नद्यांपैकी गंगा ही अतिशय पोल्युटेड प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तिच्याकडे जर लक्ष नाही देण्यात आलं तर अर्थातच तिचं जे एक डेड रिव्हर म्हणतो आपण किंवा पूर्णपणे प्रदूषित रिव्हर, जसं एकेकाळी थेम्स लंडनची थेम्स होती किंवा चायनातीलही काही नद्या बघायला मिळतात, तर ह्या नद्यांमध्ये तिचाही समावेश होऊ नये ह्यासाठी ही नमामी गंगे प्रकल्प इथं किंवा प्रोजेक्ट इथं आपल्याला बघायला मिळतो. ज्यामध्ये काय उद्देश आहे तर गंगा नदीचं शुद्धीकरण, त्यानंतर तिचं संरक्षण प्रदूषणापासून, आणि तिच्यामध्ये जे काही प्राणी किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तिचं संवर्धन करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. महत्वाची गोष्ट आहे तर ती आपण इथं बघू शकतो नमामी गंगे प्रकल्पांतर्गत. त्यानंतर सेतू भारतम प्रकल्प, ही असेल पुढचा प्रोजेक्ट किंवा पुढची योजना. बघा, हिचा प्रारंभ जो आहे तो साधारणतः 4 मार्च 2016 रोजी झालेला आहे. आणि काय काम आहे किंवा काय उद्देश आहे या सेतू भारतम प्रकल्पाचा? तर बघा, रेल्वे क्रॉसिंग पासून, सगळ्यांनाच माहिती आहे रेल्वे क्रॉसिंग मुळे खूप सारं नुकसान होतं, तर बघा रेल्वे क्रॉसिंग पासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि 2019 पर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना, म्हणजे कोणती तर सेतू भारतम प्रकल्प, ही योजना इथं राबवण्यात येते. मग ह्यासाठी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. आपल्याला गुंतवणुकीशी काही घेणं देणं नाहीये, फक्त तिचा मेन उद्देश काय आहे आणि ती कधीपासून तिथं सुरू झालेली आहे आणि काय काम करण्यासाठी आहे. तर बघा, तिचं टार्गेट जे आहे 2019 पर्यंत आहे आणि या 2019 पर्यंतच ही सेतू भारतम प्रकल्प इथं कंप्लीट करण्याचा एक काय असेल तर उद्देश असेल. त्यानंतर बघा पुढची योजना आहे दीनदयाल अंत्योदय योजना. दीनदयाल अंत्योदय योजनेच्या अंतर्गत महत्वाचं म्हणजे जे काही राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन या दोन योजनांचं एकत्रितकरण करून इथं दीनदयाल अंत्योदय योजना तयार करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन दोन्हीचं एकत्रितकरण म्हणजे दीनदयाल अंत्योदय योजना, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग बघा, शहरातील जे गरीब कुटुंब आहेत या शहरातील गरीब कुटुंबांना रोजगार प्राप्त व्हावा म्हणून प्रशिक्षणासाठी इथं 15,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु जम्मू काश्मीर जे राज्य आहे या जम्मू काश्मीर राज्यातील जे काही इथं गरीब कुटुंब असतील त्यांना 3,000 एक्स्ट्रा म्हणजे अर्थातच 18,000 रुपयांची तिथं तरतूद करण्यात आलेली आहे दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत. तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर मग जे काही इथं रोजगार प्राप्तीसाठी प्रयत्न केले जातील त्यासाठी प्रशिक्षणाची इथं तरतूद आहे आणि त्याच अंतर्गत जे काही प्रशिक्षणार्थी असतील तिथे यांना इथं या रुपयांची इथं तरतूद करण्यात आलेली आहे. फक्त गरीब कुटुंबातील
शहरी. त्यानंतर बघा पुढची योजना आहे दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना. आता ह्या योजनेअंतर्गत देशातील संपूर्ण ग्रामीण भागात वीज उपलब्ध करून देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना राबवण्यात आलेली आहे. मग बघा सरकारनं 1 मे 2018 पर्यंत जवळपास म्हणजे 18,425 गावात शेती आणि गावांना अखंडित वीज उपलब्ध करून देण्याचा इथं संकल्प केला आहे. आणि राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचा समावेश दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेत इथं करण्यात आलेला. म्हणजे पूर्वी जी राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना इथं राबवली जायची तिचा समावेश आता दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर मग हे आपण बघू शकतो की दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना का आणि कशासाठी राबवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची योजना असेल अशीच सॉइल हेल्थ कार्ड किंवा मृदा स्वास्थ्य कार्ड योजना म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं. तर मग ह्या योजनेचा महत्वाचा उद्देश काय आहे तर मातीचं आरोग्य तपासणं. मग बघा जसं आपलं आरोग्य असतं तसंच मातीचंही आरोग्य असतं. ज्यामध्ये तिच्यामध्ये जर आम्लता वाढली तर प्रॉब्लेम क्रिएट होतो, उत्पादन व्यवस्थित येत नाही, किंवा आपण जे काही इथं केमिकल रसायने वगैरे वापरतो किंवा केमिकल तिथं आपण जे काही खते आहेत किंवा जे काही तिथं आपण फर्टिलायझर्स वगैरे वापरतो त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम तुम्हाला मृदेवर बघायला मिळतो. मग काय उपाय आहे तर ह्याच्यावर जे काही शेतकरी इथं जास्तीत जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करतात, पाण्यामुळे सुद्धा जमिनीत जे काही क्षार वगैरे असतात त्यांचं प्रमाण वाढतं. आणि तिथे बघू शकता तुम्ही की जमिनीची उत्पादकता काय होते तर कमी होते. तर मग हे सगळं चेक करण्यासाठी बघण्यासाठी सॉइल हेल्थ कार्ड किंवा मृदा स्वास्थ्य कार्ड योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की मातीचं आरोग्य तपासणे. मग बघा यामध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत तर उत्पादकता सुधारणे, त्यानंतर जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना माती आणि सेंद्रिय खतांचं परीक्षण करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देणे. जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतातील जे पहिलं सेंद्रिय राज्य किंवा ऑर्गॅनिक स्टेट म्हणून सिक्कीमचा उल्लेख केला जातो, तर मग त्यांनी जसं सेंद्रिय खतांचा तिथं एक प्रकारे वापर केलेला आहे आणि वापर करून अर्थातच माती तर चांगली व्यवस्थित राहीलच, पण जे मानव आपण त्या तेथील म्हणजे त्या शेतातील किंवा त्या जमिनीतील पिकं वगैरे वापरतो तर त्यांच्या आरोग्यावर सुद्धा तिथं दुष्परिणाम होणार नाही. तर हे सगळं तुम्ही इथं सॉइल हेल्थ कार्ड मधून बघू शकता. मग बघा मातीत असणारे जे पोषक मूलद्रव्य आहेत या पोषक मूलद्रव्याची माहिती मृदा स्वास्थ्य कार्डवर देणे, त्यानंतर मूलद्रव्याच्या आधारे पिकांची लागवड करणे, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे ही योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. आणि बऱ्याचशा म्हणजे सुरुवात जी आहे ही तुम्ही बघू शकता की राजस्थान सारख्या राज्यामधून झालेली आहे. तरी खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जमिनीचं स्वास्थ्य कसं आहे हे शेतकऱ्यांना माहीत असतं आणि तिथं तुम्हाला बऱ्याचशा लॅबोरेटरीज पण उपलब्ध करून देण्यात येतील, जेणेकरून शेतकरी आपल्या जमिनीचं किंवा मृदेचं स्वास्थ्य तिथं बघू शकतील स्वास्थ्य कार्ड किंवा सॉइल हेल्थ कार्ड योजनेनुसार. त्यानंतर पुढची योजना बघा प्रधानमंत्री कौशल विकास योजना, हिला PMKVY सुद्धा म्हणतात. मग प्रधानमंत्री कौशल योजनेचं काय काम आहे तर बघा ही युवक कल्याणांचं जे काही युवकांचं जे काही कौशल्य असतं ह्या युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी ही एक महत्वाची आणि मुख्य योजना आहे. ज्या योजनेअंतर्गत म्हणजेच ह्या योजनेअंतर्गत सुधारणा, त्यानंतर योग्य शिक्षण आणि प्रशिक्षित शिक्षकावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. आणि ह्या प्रशिक्षणामध्ये व्यवहार कुशलता आणि व्यवहार परिवर्तन याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. जे काही कौशल्य तुमच्याकडे आहे किंवा ज्या युवकांची इच्छा महत्वाच्या गोष्टी किंवा काही महत्वाचं कौशल्य इथं शिक्षण प्रशिक्षण घेण्यामध्ये असेल किंवा जीवन जगण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्याचा उद्देश सुद्धा यामध्ये निर्धारित करण्यात आलेला आहे. फॉर एक्झाम्पल काही असे युवक असतात ते त्यांच्या घरच्या बिझनेसमध्ये खूप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात, मग तिथं सुद्धा त्यांना मदत करणे वगैरे हे प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत. जसं काही हस्तकलाकार आहेत किंवा काही साड्यांवर काही डिझाईन वगैरे किंवा एम्ब्रॉयडरी वगैरे किंवा जरदोजी वगैरे अशा काही ज्या काही इथं त्यांच्यामध्ये कौशल्य असतील तर त्यांना विकसित करण्याचं काम इथं प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत बघण्यात येतं. त्यानंतर पुढची अशीच एक महत्वाची योजना आहे डिजिटल साक्षरता अभियान. मग आता डिजिटल सगळ्यांनाच माहित आहे, सगळेजण डिजिटल झालेत, कुणाच्याही हातात अँड्रॉइड मोबाईल बघायला मिळतोय किंवा लहान मुलं सुद्धा मोबाईलच्या याच्यामध्ये भरपूर होतं. मग साक्षरता खूप महत्वाची आहे, डिजिटल साक्षरता. मग डिजिटल साक्षरतामध्ये फक्त काही मोबाईल हाताळता येणं एवढीच सोपी गोष्ट नाहीये. जसं की तुम्ही बाकीच्या गोष्टी सुद्धा
जसं ई गोष्टी आहेत म्हणजे ई शॉपिंग आहे किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही बँक सुद्धा ऑनलाईन हे हँडल करताय किंवा काही महत्वाचे ऍप जसं पेटीएम वगैरे ते ह्या सगळ्यांसाठी इथं डिजिटलाइज्ड साक्षरता डिजिटल लिटरसी खूप महत्वाची आहे. मग ह्याच दृष्टिकोनातून हे डिजिटल साक्षरता अभियान इथं राबवण्यात आलं. मग बघा ई गव्हर्नन्सच्या अनुषंगाने नागरिक केंद्रित सेवांवर भर देण्यात येत आहे आणि शासनाचे जे काही प्रमुख माहिती तंत्रज्ञान पुढाकारामध्ये रेल्वेचं संगणकीकरण. आता आपण बघतो की पूर्वी आपण रेल्वेचं तिकीट किंवा बसेसचं तिकीट काढण्यासाठी लाईन मध्ये जाऊन उभा टाकायला लागायचं स्टेशनला, तर आता गरज नाही. आपण एका क्लिक वरून आपल्या मोबाईल वरून किंवा संगणकावरून रेल्वेचं तिकीट काढू शकतो, रेल्वेचं तिकीट बुक करू शकतो. म्हणजेच रेल्वेचं संगणकीकरण करण्यात आलंय. त्यानंतर जमिनीच्या अभिलेखांचं संगणकीकरण आहे. तुम्हाला तुमच्या जमिनीच्या 7-12 सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळतात. त्यानंतर महत्वाचे असे जे काही प्रकल्प आहेत ते तुम्हाला इथं डिजिटली बघा मिळतात, ज्यामध्ये डिजिटल साक्षरता खूप महत्वाची आहे. मग बघा अनेक राज्यांनी नागरिकांना इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने वैयक्तिक ई गव्हर्नन्सचा प्रकल्प सुद्धा तिथे सुरू केलेला आहे आणि डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांना अधिक गतिमानतेने आणि पारदर्शकरित्या इथं सेवा पुरवण्याचा आहे, ज्यामध्ये डिजिटल साक्षर समाज निर्मितीमुळे साध्य होणार आहे. म्हणजे डिजिटल झाल्यामुळं आपल्याला भीती वाटते की काही आपल्या सेक्युअर जो डेटा आहे तो लीक होईल का, तर असं काही होणार नाहीये. पण ज्यावेळेस आपण पूर्ण पुरेपूर इथं साक्षर असू त्यावेळेस घाबरण्याचं किंवा कसलीही भीती वाटण्याचं कारण नाहीये. त्यामध्ये आपला वेळ पण बचत होईल आणि काही काही वेळा काही ऑफर्स सुद्धा असतात तिकीट्सवर किंवा अजून काही महत्वाच्या गोष्टीवर, तर तुम्ही इथं त्या ऑफर्सचा सुद्धा इथं फायदा घेऊ शकता. जे डिजिटल साक्षरता अभियान इथं बऱ्याचशा राज्यांमध्ये आणि आपल्या देशामध्ये इथं राबवण्यात येत आहे. त्यानंतर बघा पुढचं महत्वाचं अभियान किंवा योजना आहे स्वच्छ भारत अभियान. सगळ्यांनाच माहित आहे गांधीजींना स्वच्छता अतिशय प्रिय होती आणि गांधीजींच्या मते जर स्वच्छ असेल आपल्या आजूबाजूचा जर परिसर स्वच्छ असेल तर आपलं आरोग्यही आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. तर मग बघा आपले जे पंतप्रधान आहेत, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे महात्मा गांधीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे आणि महात्मा गांधी स्वच्छतेबाबत अतिशय आग्रही होते. त्यांचं म्हणणंच होतं की आपल्या आजूबाजूचा जर परिसर स्वच्छ राहिला तर आपलं आरोग्य सुद्धा स्वच्छ राहतं आणि अर्थातच आपली प्रगती सुद्धा चांगल्या प्रकारे होते. मग बघा महात्मा गांधींनी त्यांचं जे जीवन आहे ते पूर्णपणे समर्पित करून भारताला स्वराज्य प्राप्त करून देण्यासाठी आणि आता मातृभूमीच्या स्वच्छतेसाठी स्वतःला समर्पित करण्याची वेळ आलेली आहे असं सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी तिथं म्हटलेलं आहे. मग बघा 2019 मध्ये महात्मा गांधींची जी 150वी जयंती असेल ही जयंती साजरी करताना महात्मा गांधींना स्वच्छ भारत अर्पण करू असं या स्वच्छ भारत अभियानचं काय आहे महत्वाचं उद्दिष्ट आहे. मग तिथं तुम्ही सगळ्याच म्हणजे लहान मुलांपासून म्हणजे जे काही शाळकरी मुलं आहेत त्यांच्यापासून जे काही मोठे आहेत इथं काय करू शकतात तर या स्वच्छ भारत अभियानामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवू शकतात आणि आपल्या आजूबाजूचा परिसर अर्थातच तिथं स्वच्छ ठेवू शकतात. ही खूप महत्वाची बाब आहे आणि हेच उद्देश आहे स्वच्छ भारत अभियानाचं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न पुढची जी योजना आहे भारत नेट. भारत नेटवर 8 एप्रिल म्हणजे जी राज्यसेवा झालेली आहे त्यामध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. खूप महत्वाची अशी योजना आहे. बघा मग भारत नेटचा काय उद्देश आहे, तर ज्या काही ग्रामीण भाग आहेत आपल्या देशातील सगळ्यांनाच माहित आहे ज्यावेळेस आपण डिजिटल साक्षरता अभियान बघतो किंवा आपला जो भारत आहे हा खेड्यांमध्येच आहे, मग डिजिटल भारत साक्षरता अभियानचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्रत्येक ग्रामीण भागात किंवा आपल्या देशातील ग्रामीण भाग हा हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनानं भारत नेट हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट इथं हाती घेतलेला आहे, कार्यक्रम हाती घेतलेला आहे, ज्या दृष्टिकोनातून देशातील 1 लाखाहून अधिक ग्रामपंचायती भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात इथं हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आले आहेत. म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला डिजिटल साक्षरता अभियान इकडे कम्प्लीट करायचं असेल तर प्रत्येक ग्रामीण खेड्यामध्ये किंवा प्रत्येक खेडेगावामध्ये आपल्याला तिथं एक इंटरनेटची सेवा पुरविणं आवश्यक आहे. तोपर्यंत आपलं डिजिटल
साक्षरता अभियान इथं पूर्ण होऊ शकत नाही. मग बघा, या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ज्या ग्रामपंचायती असतात त्या ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्याच्या कामात महाराष्ट्र म्हणजे आपलं राज्य हे उत्कृष्ट ठरलेलं आहे. ही सुद्धा एक अभिमानाची बाब आहे आणि आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे सुद्धा इम्पॉर्टंट असेल. मग बघा, आपल्या राज्यात म्हणजे राज्यातील 12,378 ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झालेली आहे. ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. त्यानंतर 14,878 ग्रामपंचायतीमध्ये भारतनेटच्या कामासही सुरुवात झालेली आहे. तर आकडा लक्षात नका ठेवू, पण आपल्या राज्याची जी कामगिरी आहे ती खूप महत्वाची आहे. मग आता फक्त आपलंच राज्य पुढे आहे का, तर बघा, महाराष्ट्राबरोबर म्हणजे आपल्या राज्याबरोबर यूपी, उत्तर प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड ही राज्य सुद्धा पहिल्या टप्प्यात त्यांनी सुद्धा चांगली किंवा उत्कृष्ट दर्जाची इथं कामगिरी बजावलेली आहे, जी अतिशय चांगली गोष्ट आहे. मग बघा, देशात डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबर 2017 अखेर 2,54,895 किलोमीटरचे ऑप्टिकल फायबरचं जे जाळं असतं ते निर्माण केलं गेलेलं आहे. हायस्पीड हे जे ऑप्टिकल फायबर असतं ते हायस्पीड जे काय तुम्हाला इथं ब्रॉडबँड द्यायला जातं ते त्यामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी करतं. हा एक प्रकारचा केबल आहे ऑप्टिकल, तर तुम्ही इकडे लक्षात ठेवू शकता ऑप्टिकल फायबर काय आहे ते. मग बघा, याद्वारे हायस्पीड ब्रॉडबँड सेवेने देशातील 1,01,370 ग्रामपंचायतींना भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे इथं सेवेने इथं जोडण्यात आलेली आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे. हा आहे भारतनेट प्रोजेक्टचा एक महत्वाचा उद्देश, जो ज्या काही ग्रामीण भाग आहे त्यामध्ये इथं हायस्पीड ब्रॉडबँड नेटवर्कनं जोडण्याचं काम केलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र, यूपी, मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, राजस्थान, झारखंड ही राज्यांनी महत्वाची कामगिरी तिथं बजावलेली आहे. यानंतर पुढची योजना बघूया फ्रेंड्स, उजाला योजना. बघा, या उजाला योजनेचं काय काम आहे, तर जे एलईडी बल्ब असतात ह्या एलईडी बल्बचं वितरण ऊर्जा बचतीसाठी केलेलं आहे आणि 2 कोटी एलईडी बल्ब आतापर्यंत इथं वितरित झालेले आहेत. मग बघा, सगळ्यांनाच माहित आहे एलईडी बल्ब जे असतात अतिशय युजफुल असतात आणि ऊर्जा बचत करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा इथं एक समावेश करण्यात आलेला आहे उजाला योजनेअंतर्गत. मग बघा, केंद्र शासनाने ऊर्जा बचतीच्या उद्देशाने एलईडी बल्ब वापरास प्रोत्साहन देण्यासाठी उजाला योजना सुरू केलेली आहे, जी एक महत्वाचा उद्देश आहे. आणि आजपर्यंत देशात 28 कोटीहून अधिक एलईडी बल्बचं वितरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला वीज बचत जर करायची असेल तर अर्थातच तुम्ही इथं एलईडी बल्बचा वापर करू शकता, ज्यामुळे तुमचं वीज बचत तर होईलच आणि अर्थातच लाईट बिल सुद्धा कमी येईल. ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. मग बघा, या योजनेअंतर्गत एलईडी बल्ब वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात इथं वितरण केंद्र उघडण्यात आलेली आहेत आणि महाराष्ट्रात आतापर्यंत 2,16,21,382 इतक्या एलईडी बल्बचं वितरण सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि 92,669 एलईडी ट्यूबलाईटचे सुद्धा इथं वितरण करण्यात आलेले आहे. आकडा जरी नाही लक्षात ठेवण्यात आला तरी महाराष्ट्राची कामगिरी खूप चांगली आहे आणि आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, पुढची योजना असेल उज्ज्वला योजना. आता उज्ज्वला योजनेअंतर्गत जे काही देशांतर्गत जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला आहेत यांना गॅस जोडणी, स्वयंपाकाचा मोफत गॅस इथं देण्यात येत आहे आणि ह्याच्यासाठीच ही उज्ज्वला योजना आहे. मग बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशात 3 कोटीहून अधिक गॅस जोडणी करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये जानेवारी 2018 पर्यंत 17 लाखाहून अधिक गॅस कनेक्शन्स देण्यात आले. मग बघा, हा फायदा किंवा हा जो लाभ आहे तो कोणाला घेता येईल, तर देशातील जे काही दारिद्र्य रेषेखाली कुटुंब आहेत त्या कुटुंबातील महिलांना. कारण ज्या महिला आता दारिद्र्य रेषेखालील म्हटल्यानंतर ह्यांची आर्थिक परिस्थिती एवढी फारशी राहणार नाहीये, ती हलाखीचीच राहील. आणि ज्यावेळेस एक स्त्री आजूबाजूला मुलं घेऊन स्वयंपाक करते चुलीवर, त्यावेळेस आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात जी एका वेळेस जी स्वयंपाक करते तर जवळपास 400 बिड्या ती ओढल्याचा धूर तिच्या आणि तिच्या आजूबाजूला बसलेल्या व्यक्तीच्या, म्हणजे अर्थातच तिची जी मुलं असतात
त्यांच्या फुफ्फुसांमध्ये जातो आणि तिला तिथं बऱ्याचशा म्हणजे दमा आहे, अस्थमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तिकडे त्रास होतो आणि त्या मुलांना सुद्धा त्रास होतो. म्हणजे तिचं आरोग्य एवढ्या सिगारेट ओढल्याच्या बरोबरच्या व्यक्तीच्या असू शकतं. मग हेच कमी करण्यासाठी, तिचं आरोग्य सुधारण्यासाठी, तिच्या लहान मुलांचं आरोग्य सुधारण्यासाठी ही उज्ज्वला योजना इकडे बघायला मिळते, ज्यामध्ये इथं महिलांना गॅस जोडणी देण्यात आलेली आहे. मग बघा, ह्या योजनेचा जो प्रारंभ आहे किंवा शुभारंभ आहे आपल्या पंतप्रधानांनी 1 मे 2016 रोजी केलेला आहे आणि देशातील 5 कोटी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ची जोडणी देण्याचं उद्दिष्ट ह्या उज्ज्वला योजनेअंतर्गत इथं ठेवण्यात आलंय. मग बघा, महाराष्ट्रात ह्या योजनेचा शुभारंभ जो झाला तो 16 ऑक्टोबर मध्ये झालेला आहे आणि देशात 1 मे 2016 रोजी झाला, हे सुद्धा आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर बघा, पुढची एक महत्वाची न्यूज आहे किंवा योजना आहे ज्यामध्ये पाणथळ क्षेत्र आणि खारफुटी जंगलात वाढ, ज्यामध्ये महाराष्ट्राचा विशेष असा सहभाग आहे यामध्ये. आणि महाराष्ट्र जे काही जंगलातील म्हणजे पाणथळ क्षेत्र आणि खारफुटी जंगलात जी वाढ झालेली आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, हेही आपण बघूया. मग बघा, जलयुक्त शिवार योजना सगळ्यांनाच माहित आहे, महाराष्ट्रानं राबवलेली आहे. त्यानंतर पाणथळ विकास कार्यक्रम आदींची जी काही प्रभावी अंमलबजावणी इथं झालेली आहे, ह्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील जंगलातील पाणथळ क्षेत्रात इथं वाढ झाली आहे. मग राज्यातील खारफुटी जंगलही 82 चौरस किलोमीटरने वाढलेले आहेत आणि ही एक महत्वाची आणि अतिशय आनंदाची बाब आहे. मग बघा, वाढल्याने देशाचे वर्ष म्हणजे 2017 वर्ष अहवालातून इथं स्पष्ट झालेलं आहे. आणि भारतामध्ये वने किती टक्क्याने वाढलेली आहेत, तर 1.36% इथं भारतामध्ये वनाचं म्हणजे पूर्ण देशामध्ये वनांची टक्केवारी इथं वाढलेली आहे, ज्यामध्ये पाणथळ आणि खारफुटी वनांचा सुद्धा समावेश होतो. मग बघा, हा जो अहवाल आला होता वर्ष 2017 वन अहवाल, यामध्ये ह्या अहवालानुसार जंगलातील पाणथळ क्षेत्रात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे, ज्यामध्ये 432 चौरस किलोमीटर क्षेत्र इथं आपल्याला बघायला मिळतं आणि 428 चौरस किलोमीटरसह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि 389 चौरस किलोमीटरसह मध्य प्रदेश इथं तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही सुद्धा बाब महत्वाची आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कारण आत्ताचाच रिपोर्ट रिलीज झालेला आहे, तर कधी कधी राज्यांची क्रमवारी सुद्धा लक्षात ठेवावी लागेल आपल्याला आणि ती सुद्धा विचारलं जाईल. तर बघा, महाराष्ट्र पहिला, त्यानंतर गुजरात दुसरा आणि मध्य प्रदेश इथं तिसऱ्या क्रमांकावर लागतो, हेही आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर बघा, पुढचं महत्वाचं आहे ह्यातीलच, तर देशातील जे काही खारफुटी जंगलात एकूण 181 चौरस किलोमीटर वाढ झालेली आहे आणि यात एकूण महाराष्ट्राचा म्हणजे एकट्या महाराष्ट्राचा आपल्या राज्याचा जो वाटा आहे तो 82 चौरस किलोमीटर एवढा आहे. मग राज्यातील काही जे जिल्हे आहेत हेही आपल्या लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये ठाणे, त्यानंतर रायगड, त्यानंतर मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि असाच इथं उतरता क्रम सुद्धा लागतो ह्यांचा, हेही आपण लक्षात घेऊया. त्यानंतर बघा, पुढची अशीच एक योजना आहे केंद्र सरकारची, विकास पर्यटन स्थळांचा, ज्यामध्ये 1200 पर्यटन स्थळ देशात, देशभरातील पूर्ण देशभरातील 12 पर्यटन स्थळांची इथं निवड करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये महत्वाचे जे पर्यटन स्थळ आहेत या विकासासाठी म्हणजे त्यांच्या विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्प इथं हाती घेण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 12 स्थळांची इथं निवड करण्यात आलेली आहे. तर मग बघूया की कोणत्या राज्यातील कोणतं ठिकाण या विकास पर्यटन स्थळाचा या योजनेअंतर्गत इथं त्यांचा विकास करण्यात येईल. तर मग बघा, उत्तर प्रदेशातील ताजमहल सगळ्यांनाच माहित आहे आणि फतेहपूर सिक्री ही दोन ठिकाणं, त्यानंतर आपल्या राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ या लेण्या, त्यानंतर दिल्लीतील हुमायूनचा मकबरा, त्यानंतर कुतुब मिनार आणि लाल किल्ला दिल्लीमधीलच, गोव्यातील कोळवा समुद्र किनारा, राजस्थानमधील आमेर किल्ला, त्यानंतर गुजरातमधील सोमनाथ मंदिर आणि धोलावीरा, त्यानंतर मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर, कर्नाटकातील हम्पी, त्यानंतर तमिळनाडूमधील महाबलीपुरम, आसाममधील काझीरंगा अभयारण्य सगळ्यांनाच माहित आहे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यानंतर केरळमधील कुमारकोम आणि बिहारमधील महाबोधी विहाराचा ह्या विकास पर्यटन स्थळाचा म्हणजे जे काही 12 पर्यटन स्थळांची इथं निवड करण्यात आलेली आहे ते विकसित करण्यासाठी, तर त्यामध्ये एवढ्या सगळ्या ठिकाणांचा इथं समावेश आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो
फ्रेंड्स हे काही महत्त्वाच्या योजना आणि हा भाग 5 होता ज्यामध्ये आपण महत्त्वाचे म्हणजे करंट रिलेटेड पॉइंट यामध्ये बरेचसे होते आणि संपूर्ण जे स्त्रोत आहे हे लोकराज्यावर आधारित आहे. मेचं लोकराज्य आहे, तुम्ही वाचूही शकता आणि व्हिडिओ जरी बघितले ते मोर दॅन सफिशियंट होईल येणाऱ्या तुमच्या एक्झामसाठी. लक्षपूर्वक बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.